नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामींचे काही संदेश पाहणार आहोत। स्वामी म्हणतात, आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा सर्वनाश होतो। संबंध जोडणं ही एक कला आहे, परंतु संबंध टिकवणं ही एक साधना आहे। आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते, परमात्मा आणि आपला अंतरात्मा। यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण असते कारण त्याला मनाची परवानगी लागते। ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते। यशस्वी जीवनाची चारच सूत्र: मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होते। कौतुक करणाऱ्या हजारो माणसांपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आपल्यातील आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल। मस्तक थोडं वाकवून बघा, अहंकार मरून जाईल। डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल। वाणीवर थोडा संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल। इच्छा थोड्या कमी करून बघा, आनंदाचं जग न्हाऊन जाईल। तुम्ही एकटे बोलू शकता पण चर्चा करू शकत नाही। तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही। म्हणून सर्वजण एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, हेच नात्यांमधील सौंदर्य आहे। संस्काराचा वारसा आणि प्रामाणिकपणाचा आरसा घेऊन जीवन जगल्यास आयुष्यात कितीही मोठं संकट अथवा अडचण निर्माण झाली तरी त्यातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वर। तो आपल्याला दाखवत असतो। प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा। कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात। सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे आपले विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्यांची शक्ती ही अफाट असते। व्यक्तिमत्व ही एक अशी प्रतिमा आहे जी पेन व जीभ न वापरता लोकांना प्रभावित करू शकते। बघा मित्र हो, संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत कळत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही। मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत। वेळ सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात। वेळच आपल्याला आपल्या व परक्यांची ओळख करून देत असते। ओठात एक आणि पोटात एक असं कधीच जगायचं नसतं। आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं। दिसायला भारदस्त असणे हे आपल्या हातात नसतं, पण विचारांनी भारदस्त असणे हे आपल्या हातात असतं। खरे वागणे आणि विचारांची परिपक्वता हेच चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण असते।